नमस्कार, न्यूट्रीबॉस किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मेथीचे लाडू। थंडी चालू आहे सध्या, तर थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि पौष्टिक असतात। या दिवसात आपलं पचनक्रिया पण चांगली चालते, त्यामुळे आपल्याला असे पौष्टिक पदार्थ डायजेस्ट व्हायला खूप सोपं पडतं आणि अंगी लागतात म्हणतात। आणि मेथीचे लाडू हे कंबरदुखीसाठी, स्नायूंसाठी अगदी खूप चांगले असतात। या दिवसात आवर्जून मेथी गरम पण असते, त्यामुळे थंडीच्या दिवसात तिचा त्रास होत नाही। हे लाडू मी माझ्या नंदेकडून शिकले आहे, हे लाडू त्यांना मी डेडिकेट करते आहे। माझं जेव्हा नवीनच लग्न झालं त्यावेळेस मला जास्त काही स्वयंपाक बनवता येत नव्हता, आणि सासूबाईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, लाडू बनवायचे तर मोठा प्रश्न। मग माझ्या ननंदबाईंनी मला हे लाडू शिकवलेत आणि मी हे लाडू त्यांच्याकडून शिकले। मी थोडासा चेंजेस माझ्या पद्धतीने थोडा चेंजेस केलेला आहे, तरी पण सर्व क्रेडिट मी त्यांनाच देऊ इच्छिते। तर चला आता सुरुवात करू आपण मेथीचे लाडू बनवायला। मी इथे 1/2 किलो पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। आपण हे पीठ थोडं जाड घेतलं तरी चालते, मी अगदी हे रोज वापरण्याचं पीठ घेतलेलं आहे। छान आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचं हे पीठ। काही जण फक्त मेथी आणि गूळ एवढं वापरूनच लाडू करतात, ते लाडू खूप पौष्टिक असतात, खायला कडू लागतात पण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। हे मुलं जास्त मेथीचे कडू खात नाहीत, म्हणून मी थोडं पीठ काही इतर आपले ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून करून दाखवणार आहे मी तुम्हाला। छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तांबूस रंगावर येईपर्यंत। मी ज्या पद्धतीने मेथीचे लाडू बनवते त्या पद्धतीने लाडू एकदम छान लागतात, कडू अजिबात लागत नाहीत। आणि थोडंफार कडवटपणा असलाच तर ते काही दिवसानंतर मुरून त्यांचा कडवटपणा कमी होतो। तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही लाडू। हे बघा आपलं पीठ भाजून झालेलं आहे, तुम्ही रंग बघू शकता आणि अगदी सुगंधही आलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। मी आता एका परातीत काढून घेते। मी आता खोबरं भाजून घेणार आहे यात। हे बघा खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि डिंकही तळून घेतलेलं आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे हा व्हिडिओ शूट झाला नाही। खोबरं भाजून घेतलं आणि डिंक तळून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याच गव्हाच्या पिठावर टाकलेले सर्व जिन्नस। मी 100 ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे। गोडंबी ही चिंचोक्यासारखी दिसायला असते, गोडंबी काही जणांना माहीत नसते की काय आहे म्हणून, तर ते बिब्याचे बी असतं, ते खूप फायद्याचं असतं आपल्या शरीरासाठी, थंडीत अवश्य खावे ते। 100 ग्रॅम बदाम घेतले, तेही मी जाडसर मिक्सरमधून काढून घेतले। 100 ग्रॅम काजू घेतली, त्याची जाडसर पूड करून घेतलेली आहे। 1/2 किलो खारीक घेतलेली आहे, त्याची पावडर करून घेतली छान।
ही सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ आणि 50 ग्रॅम खसखस घेतली भाजून, खसखस नाही घातली तरी चालते। डिंक हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, बाळंतिणीला डिंकाचे लाडू आवर्जून खाऊ घालतात जेणेकरून तिच्या बाळंतपणात जे त्रास झालेला असतो तो भरून निघण्यासाठी डिंकाचे लाडू बाळंतिणीला खूप आवश्यक असतात। आणि महिलांचे काही प्रॉब्लेम असतात श्वेतपदर वगैरे, त्यानेही डिंकामुळे तो त्रास कमी होतो आणि हाडांसाठी डिंक खूप फायदेशीर असतो, हाडांमधली झीज भरून काढतो। थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू अवश्य खातात। तर मी आता इथे तेल घेतलंय, अर्धा किलो गूळ बारीक करून घेतलाय मी, तो तेलात घालते। आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ वितेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे। सांभाळून जरा खडे पडले की अंगावर तेल उडेल। तेलात गूळ विरघळून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त कडक करायचं नाहीये, फक्त विरघळायचं आहे। गूळ निवडताना ही काळजी घ्यायची, चिकीचा गूळ घ्यायचा नाही लाडवांसाठी। चिकीचा गूळ जर लाडवांसाठी घेतला तर तुमची लाडू कडक होतील, फक्त दगडासारखे फोडत बसावं लागेल लाडू। हे बघा आपलं गूळ वितळलेलं आहे। मी आता यात मेथी घालते, पाव किलो मेथी पावडर करून घेतली मी जाडसर। मेथी गुळासोबत तळून घेणं म्हणजे आपले लाडू कधीच कडू लागणार नाहीत। मेथी जर नुसतीच भाजून घेतली तर जास्त कडू लागते, पण गुळासोबत जर तुम्ही मेथी तळून घेतली अशी तर लाडू कडू होत नाहीत आपले, छान चव पण छान लागते। नुसती मेथी भाजली तर मेथीला जास्त कडवटपणा उतरतो। हे बघा आपले मेथी छान फुलून आलेली आहे, बघू शकता तुम्ही, आणि गुळही छान मेल्ट झालेला आहे। मी आता हे सर्व मिश्रण आपल्या बाकीच्या मिश्रणात मिक्स करते। गूळ आणि मेथी तेल आपण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते सर्व जिन्नस आपण या मिश्रणात एकजीव करणार आहोत। अजून सांभाळून लहान लेकरांना थोडं लांब ठेवायचं। ही सर्व जिन्नस आपण एकजीव करून घ्यायची छान। मस्त सुगंध सुटलाय घरात मेथीच्या लाडूचा। हे बघा आपलं मिश्रण सर्व एकजीव झालेलं आहे। मला थोडस हाताला सहन होईल इतकं थंड झालंय की आपल्याला लाडू वळून घ्यायचे। या पद्धतीने असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे जेणेकरून खाणारा संपूर्ण संपवतो।
हे बघा आपले लाडू तयार झालेले आहेत। या पद्धतीने मी आता डब्यात भरून ठेवते आणि आस्वाद घेते। थंडीमध्ये पौष्टिक लाडू खूप फायदेशीर असतात, तर तुम्ही पण नक्की करा आणि कसे झालेत ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुमच्या कमेंट्स मिळाल्या की मला प्रोत्साहन मिळतं, नवीन नवीन पदार्थ बनवण्याला हुरूप येतो। तर मला प्लीज कमेंट अवश्य करत जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कळेल।